नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली जिल्ह्यातील गोवर्गीय जनावरांचं 100% लसीकरण होऊनही लंपीचा संसर्ग वाढतोय. गेल्या 5 दिवसात 532 जनावरांना लंपीचा संसर्ग झालाय, तर 36 बाधित जनावरांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून गोवर्गीय जनावरांना लंपीची लागण होत आहे. वाळवा तालुक्यात या संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाला. हळूहळू तो जिल्हाभर पसरला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनावरांना लंपीचा संसर्ग होत असल्याचं आढळून आलंय. या संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू होताच प्रशासनानं जनावरांना आठवडे बाजार तसंच परजिल्ह्यातून येणाऱ्या जनावरांवर बंदी घातली. ऊसतोडीसाठी टोळ्या येऊ लागल्याने लसीकरण झालेल्या जनावरांना परवानगी देण्यात आली आहे. असं प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्यात आले. त्यासोबतच बाधित जनावरांपासून 5 किलोमीटरच्या परिघातील जनावरांचं लसीकरण सुरू आहे. लसीकरण वाढवून सर्व गोवर्गीय जनावरांचं लसीकरण करून घेतलंय. मात्र लंपीचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असतानाही त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना पाहायला मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आणखी चिंता वाढलेली आहे.